तुम्ही माझी अक्कल काढलीत. आपण खूप हुशार आहात. आपल्या आजोबांनी प्रताप सिंह राजे यांच्यावर लिहिलेलं एक पुस्तक वाचून बघा की सातारच्या गादरीच्या वंशजांना कसं कोंडून ठेवलं होतं पेशव्यांनी, आणि त्यांची आई कशी 4:30 वाजता उठून सगळे उठण्याच्या आधी त्यांना शिकवायची प्रताप सिंह राजे भोसलेंना. आठवतं तुम्हाला? तुम्ही म्हणालात की ते कायम शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतात शिवाजी महाराज. अहो घेणार ना. शिवाजी महाराजांची समाधी कोणी शोधून काढली? महात्मा फुलेंनी. कुठलंही हत्यार नव्हतं, पण केवळ ज्ञानावरती आधारित इतिहासाचं संशोधन करणं हा त्यावेळेसचा एक आश्चर्य म्हणून मोजलं जातं. आजही शाहू फुले साहेबांनी महात्मा फुलेजींनी ही समाधी शोधली. पहिल्यांदा शिवजयंती साजरी केली. शाहू महाराज तर त्यांचे वारसदार होते आणि हे दोघही माझे आदर्श आहेत असं डॉक्टर बाबासाहेबांनी म्हणत संविधान लिहिलं. त्यामुळे तिघांच्याही रक्तात, ओठात, शब्दात, क्रियेत शिवाजी महाराज होते. या तिघांची लेखनं वाचून बघा. त्यामुळे ह्या तिघांचं नाव घेणं म्हणजे शिवरायांच्या विचारांचं नाव घेण्यासारखं आहे. हे तुम्हाला नाही समजणार, कारण का तुम्हाला कायम फूट पाडण्याची सवय आहे. फूट